नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं नवं प्रकरण ऐतिहासिक ठेवांचे जतन हे अभ्यासतोय. मागच्या तासिकेला आपण कोश वाङ्मय, यात कोश म्हणजे काय, कोश वाङ्मय म्हणजे काय, कोशाची आवश्यकता, कोश लिहिण्याच्या दोन पद्धती, कोशांची वैशिष्ट्ये या संदर्भामध्ये माहिती पाहिली. तर आजच्या तासिकेला आपण कोशांचे प्रकार आणि कोश आणि इतिहास यांचा सहसंबंध, यांची परस्पर पूरकता अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया कोशांचे प्रकार. पहा, कोशाचे प्रमुख चार प्रकार आहेत. एकूण कोशांची विभागणी, वर्गीकरण प्रमुख चार प्रकारांमध्ये केलं जातं. एक शब्दकोश, दुसरा आहे विश्वकोश, तिसरा आहे कोश सदृश वाङ्मय आणि चौथा आहे सूची वाङ्मय. या ठिकाणी आपण प्रकार लिहिलेले आहेत. शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश वाङ्मय आणि सूची वाङ्मय हे कोशांचे प्रमुख चार प्रकार आहेत. आपल्याला प्रमुख प्रकारच लिहावे लागतात जर कोशांचे प्रकार संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा प्रश्न आला तर. दुसरे स्थलकोश, संज्ञाकोश असे कोश आपण लिहायचे नाहीत, ते उपप्रकार आहेत. मुख्य प्रकार आपल्याला लिहावे लागतात. परीक्षेमध्ये जर फक्त कोशांचे प्रकार संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा प्रश्न आला तर हे चारच कोश आपण लिहायचे आहेत. शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश वाङ्मय आणि सूची वाङ्मय, दोन गुणांसाठी याच्यावरती अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण पाहूया की शब्दकोश म्हणजे काय, विश्वकोश म्हणजे काय, विश्वकोश कशाला म्हणतात, कोश सदृश वाङ्मय कशाला म्हणतात, सूची वाङ्मय कशाला म्हणतात, सूची वाङ्मय साधारणपणे कशा स्वरूपाचं असतं, त्यात कशा पद्धतीने माहिती दिलेली असते, शब्दकोशामध्ये कशा पद्धतीने माहिती साठवलेली असते, संग्रहित केलेली असते, शब्दकोशांचे प्रकार, विश्वकोशाचे प्रकार या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपण पाहूया शब्दकोश, कोशाचा पहिला प्रकार. या प्रत्येक प्रकारावरती टिपा लिहा असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि शब्दकोशावरती संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असाही प्रश्न विचारला जातो. तर शब्दकोशामध्ये नेमकं काय असतं पहा, त्याच्या शब्दातच अर्थ दडलेला आहे. शब्दकोश, शब्दांचा संग्रह, म्हणजे शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह असतो. त्यासोबत आणखी काय असतं, शब्दकोशात शब्दांना प्रतिशब्द किंवा पर्यायी शब्द किंवा त्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आणि शब्दांचे अर्थ दिलेले असतात. म्हणजे शब्दकोशामध्ये जास्तीत जास्त भर कोशकार कशावरती देतात, चार गोष्टींवरती मुख्य भर असतो. एक तर त्यात शब्दांचा संग्रह केलेला असतो, दुसरं त्यांचे अर्थ दिलेले असतात, शब्दांचे अर्थ, तिसरं पर्यायी शब्द असतात, प्रतिशब्द असतात आणि शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली. पहा, शब्दांचा संग्रह असतो, हजारो लाखो शब्द त्याच्यामध्ये दिलेले असतात, एकत्रित केलेले असतात, त्यांचे अर्थसुद्धा दिलेले असतात. कारण साहित्यात वापरण्यात येणारे शब्द, पुस्तकी भाषेतले शब्द निराळे असतात. दर 10 कोसाला भाषा बदलते असं आपण म्हणतो, बरोबर आहे. प्रमाण भाषेतील शब्द वेगळे असतात, बोली भाषेतील शब्द वेगळे असतात, बरोबर आहे. काही अपभ्रंश झालेले शब्द असतात, ठीक आहे, म्हणजे अनेकानेक प्रकारचे शब्द असतात. जसं पुस्तकी भाषेमध्ये ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, विशेषतः खेडेगावामध्ये ज्या खड्ड्यामध्ये कचरा एकत्रित केलेला असतो आणि नंतर 6 महिने 8 महिन्यांनी वर्षांनी त्याचा खत म्हणून वापर केला जातो शेतीमध्ये, शेतीची
उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, तिचा कस वाढवण्यासाठी, बरोबर आहे? त्या जागेला खेड्यातल्या भाषेमध्ये उकंडा असं बोललं जातं, पण पुस्तकी भाषेमध्ये त्यालाच उकिरडा असं संबोधलं जातं. ज्याला उकिरडा हा शब्द माहिती आहे पण उकंडा हा शब्द माहिती नाही आहे त्याला त्याचा अर्थ कळेल का? मग ज्याला उकंडा हा शब्द माहिती आहे पण उकिरडा हा शब्द माहिती नाही आहे त्याला त्याचा अर्थ कळेल का? त्याला ते ठिकाण माहिती आहे, त्याचा वापर माहिती आहे, पण शब्दाचा अर्थ कळत नाही. अशा वेळी मदत कोण करीत असतात? शब्दकोश मदत करीत असतात. कारण त्या शब्दांचा संग्रह असतो, नुसताच शब्दांचा संग्रह नसतो, तर त्या शब्दांचे अर्थसुद्धा दिलेले असतात. दुसरं, पर्यायी शब्द असतात, प्रतिशब्द असतात. जसं आई हा शब्द आहे, आई या शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत, प्रतिशब्द आहेत. जननी आहे, जन्मदात्री आहे, माय आहे, माऊली आहे, बरोबर आहे. तसं झाडाला सुद्धा पर्यायी शब्द आहे, वृक्ष आहे, बरोबर आहे. जंगलाला सुद्धा पर्यायी शब्द आहे, कानन आहे किंवा जंगल आहे, वन आहे. असे अनेक शब्दांना पर्यायी शब्द असतात, प्रतिशब्द सुद्धा असतात. त्याची माहिती आम्हाला शब्दकोशामधून मिळत असते. वाचन करीत असताना वाचकाला किंवा शब्द ऐकत असताना श्रोत्याला ज्या ठिकाणी शब्दांचा अर्थ कळण्यावाचून अडचण निर्माण होते त्यावेळी असे शब्दकोश त्याला मदत करीत असतात, त्याची अडचण दूर करण्यात ते मदत करतात. शब्दांची उत्पत्ती पण असते शब्दकोशामध्ये दिलेली. प्रत्येक शब्द हा पहिल्यांदा कसा निर्माण झाला? जसा गुलाबजामून हा शब्द आहे, गुलाबजामून हा शब्द पहिल्यांदा कुणी वापरला, कुठं वापरला गेला, कशामुळं त्याचं नाव गुलाबजामून असं पडलेलं आहे? वाघ हा शब्द आहे, वाघ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, कशावरून झाली? कधी कधी शब्दांची उत्पत्ती त्या त्या पदार्थाच्या रंगावरून, रूपावरून, गुणावरून, उपयोगितवरून सुद्धा होत असते. व्याजिघ्रती इति व्याघ्र, जो ज्याची घ्राणेंद्रिय, वास घेण्याची क्षमता ज्याची अत्यंत उच्च दर्जाची आहे, ज्याची घ्राणेंद्रिय अत्यंत तीव्र आहेत आणि घ्राणेंद्रियाच्या मार्फतच तो शिकार शोधतो आणि त्याची शिकार करतो, ठीक आहे, असा तो प्राणी वाघ. शब्दांची उत्पत्ती, त्याचं उत्पत्तीचं स्थान वेगवेगळं असतं. हां, तिथून ते शब्द कुठंपर्यंतही, सातासमुद्रापलीकडं, पूर्वेकडून पश्चिमेकडं आणि पश्चिमेकडून पूर्वेकडं, उत्तरेकडून दक्षिणेकडं आणि दक्षिणेकडून उत्तरेकडं येऊ शकतात, पण त्याचं मूळ स्थान पहिल्यांदा कुठं वापरण्यात आला, कुणी वापरला, त्याचं आधीचं स्वरूप कसं होतं, या संदर्भातली माहिती म्हणजे शब्दांची उत्पत्ती सुद्धा आम्हाला शब्दकोशाद्वारे मिळायला मदत होते. म्हणजे शब्दकोशामध्ये साधारणपणे कोणकोणती माहिती आम्हाला प्राप्त होऊ शकते? शब्दांचा त्या ठिकाणी संग्रह असतो, शब्दांचे अर्थ दिलेले असतात, पर्यायी शब्द देतात, प्रतिशब्द असतात, आणि अनेकानेक शब्दांची उत्पत्ती, त्याचं उगमस्थान, त्याची निर्मिती हे आम्हाला कळू शकते. या शब्दकोशाचे प्रकार आहेत, साधारणपणे 5 ते 6 प्रकार आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्याच्यावरती मी मागच म्हणाल्याप्रमाणे संकल्पना चित्र हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर शब्दकोशाचा पहिला प्रकार हे काय पाहिलं आपण आत्ता? शब्दकोशामध्ये साधारणपणे कोणकोणती माहिती दिलेली असते, शब्दकोशातून आम्हाला कोणकोणती माहिती प्राप्त होऊ शकते. आपण आता पाहतोय शब्दकोशाचे प्रकार. पहिला प्रकार सर्वसंग्राहक शब्दकोश, दुसरा प्रकार विशिष्ट विषयपर, विशिष्ट विषयपर शब्दकोश, तिसरा प्रकार परिभाषाकोश, चौथा प्रकार व्युत्पत्तीकोश, पहा पारिभाषिक शब्द तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये दिलेले असतात पुस्तकाच्या शेवटी. म्हणजे परिभाषा कोश किंवा परिभाषा कशाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये प्रचलित झालेले असे काही शब्द असतात, जसेच्या तसे आलेले असे, आणि ते कोणत्या भाषेतले आहेत नेमकं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मग मराठीमध्ये उर्दूमधून आलेले असतात किंवा
कानडी भाषेमधून आलेले असतात, हिंदी भाषेमधून आलेले असतात, संस्कृत भाषेमधून आलेले असतात, बरोबर आहे. परिभाषा कोश, व्युत्पत्ती कोश, आणखी शब्दकोशाचे प्रकार समानार्थी व विरुद्धार्थी शब्दकोश. एका शब्दासाठी समानार्थी आणि त्याच शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दकोश. त्यासोबतच वाक्प्रचार व म्हणींचा कोश. असे साधारणपणे सहा प्रकार हे शब्दकोशाचे असतात. म्हणजे शब्दकोश यावरती दोन गुणांसाठी टिपा लिहा असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर ही पूर्ण माहिती आपल्याला लिहावी लागते. एकतर शब्दकोशामध्ये कोणकोणती माहिती दडलेली असते, साठवलेली असते, आणि शब्दकोशांचे साधारणपणे सहा प्रकार. ठीक आहे, नंतरचा पुढचा कोश आपण पाहूया. पुढचा कोश आहे विश्वकोश. पहा, नावच याचं मोठं आहे, नावावरूनच त्याची व्यापकता आपल्या लक्षात येते. विश्वकोश जगभरातली माहिती, जगभरातल्या विविध क्षेत्रातली माहिती या विश्वकोशामध्ये साठवलेली असते. याची व्यापकता ही खूप मोठी असते. विश्वकोशाचे शब्दकोशाप्रमाणे दोन प्रकार आहेत. एक सर्वसंग्राहक आणि दुसरा विशिष्ट विषयपर. शब्दकोशाप्रमाणेच विश्वकोशाचे सुद्धा हे दोन प्रमुख प्रकार. विश्वकोश एकतर सर्वसंग्राहक असतात नाहीतर विशिष्ट विषयपर असतात. तर सर्वसंग्राहक म्हणजे त्याचा काही ठराविक असा विषय नसतो, त्यात जगभरातली माहिती ही ग्रंथित केलेली असते. जसं उदाहरणादाखल जे आपल्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा सर्वसंग्राहक कोश आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा ब्रिटनमधला आणि साधारणपणे अगदी सुरुवातीला या जगात विश्वकोशाची निर्मिती करायला सुरुवात झाल्यानंतरच्या काळातला हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा विश्वकोश आपल्याला अभ्यासता येतो. दुसरा, आपल्या भारताचा जर विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, तर महाराष्ट्रीय ज्ञानकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश आणि मराठी विश्वकोश, मराठी विश्वकोश हे सर्व संग्राहक असे आहेत. अनेकानेक गोष्टींचा ज्याच्यामध्ये अनेकानेक गोष्टींच्या ज्ञानाचा, माहितीचा, अनेकानेक क्षेत्रातल्या माहितीचा ज्याच्यामध्ये संग्रह केलेला असतो, म्हणून तर त्याला काय म्हटलंय, सर्वसंग्राहक. कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रात संदर्भात, विषयाच्या संदर्भात नव्हे, तर अनेकानेक क्षेत्रातील माहिती या विश्वकोशामध्ये साठवलेली असते, संग्रहित केलेली असते. आणि दुसरा प्रकार आहे विशिष्ट विषयपर. आता विशिष्ट विषयपर हे जे आहेत त्यात भारतीय संस्कृतिकोश, भारतीय संस्कृतिकोश आणि व्यायामकोश. पहा, यावरूनच आपल्याला कळतं हे विशिष्ट विषयाशी निगडित असे आहेत. भारतीय संस्कृतिकोश म्हणजे जगभरातल्या संस्कृतीचा नव्हे, भारताच्या संस्कृतीविषयी माहिती देणारा एक प्रदीर्घ असा मोठा असा कोश, खूप मोठा, पण क्षेत्र खूप मोठं नाही आहे माहितीचं, फक्त भारतीय संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीची सखोल माहिती, समग्र माहिती, पण फक्त भारतीय संस्कृतीची, जगभरातल्या संस्कृतींच्या संदर्भामध्ये यात माहिती दिलेली नसते. म्हणून विशिष्ट विषयपर भारतीय संस्कृती हाच विषय आहे या कोशाचा. भारतीय संस्कृतीच्या संदर्भातच या कोशातून माहिती मिळते. मग भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर भाषा असतील, इथलं साहित्य असेल, इथले खेळ असतील, मनोरंजनाची साधनं माध्यमं असतील,
इथले सणवार उत्सव परंपरा असतील या संदर्भातली माहिती, खान पान पेहराव याविषयी, व्यायाम कोश हा तर त्याच्याही पेक्षा आणखी छोट्या विषयावरती केंद्रित केला गेलेला, फक्त व्यायाम, व्यायामाचे प्रकार, त्याची सुरुवात, त्याच्या पद्धती, त्याचं महत्व या अनुषंगाने व्यायाम कोश या विश्वकोशामध्ये माहिती दिलेली। म्हणजे दोन प्रकार विश्वकोशाचे, एक सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपद। टिपाले हा प्रश्न याच्यावरती विचारला तर आपल्याला ही माहिती विधानांच्या रूपाने लिहून किमान चार मुद्द्यामध्ये त्याचं उत्तर लिहावं लागतं आणि ते तुम्हाला येईलच, ठीक आहे। आता पुढे दिलेलं आहे कोश सदृश्य वाङ्मय। सदृश्य म्हणजे सारखं, त्यासारखं दिसणारं, तत्सम दिसणारं, त्याप्रमाणे दिसणारं। कोश सदृश्य म्हणजे कशाप्रमाणे दिसणारं वाङ्मय, कोशाप्रमाणे दिसणारं वाङ्मय। वाङ्मय म्हणजे लिखित साहित्य, कोशाप्रमाणे दिसणारं असं जे वाङ्मय आहे त्याला कोश सदृश्य वाङ्मय असं संबोधलं जातं। पहा, एखादा ग्रंथ एखाद्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात त्यात समग्र, संपूर्ण, सखोल अशी माहिती दिलेली असते आणि तो जो ग्रंथ आहे, ते जे पुस्तक आहे, ते जे वाङ्मय आहे, त्याच्यातून त्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात अनेकानेक प्रकारची, नवे जवळपास सर्वच प्रकारची माहिती मिळायला मदत होते। कारण ती जी माहिती असते त्या कोश सदृश्य वाङ्मयामध्ये किंवा कोश सदृश्य अशा त्या ग्रंथामध्ये दिलेली, ती माहिती तज्ज्ञ लोकांकडून तिचं लिखाण करून घेतलेलं असतं, तज्ज्ञ लोकांकडून ती माहिती मिळवलेली असते, ग्रंथबद्ध केलेली असते आणि त्यामुळं तो जो ग्रंथ आहे, ते जे पुस्तक आहे, त्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात माहिती देणारं, त्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात सगळ्याच क्षेत्रातली माहिती उपलब्ध करून द्यायला मदत करीत असतं। म्हणून त्याचं स्वरूप कोशाप्रमाणे असतं, तो आहे काय, ग्रंथ, विशिष्ट विषयाची माहिती देणारा ग्रंथ आहे। पण त्याचा उपयोग कसा होऊ शकतो एखाद्या वाचकाला, इतिहासकाराला, अभ्यासकाला, संशोधकाला, कोशाप्रमाणे त्याचा उपयोग होऊ शकतो। कारण कोशामध्ये ज्ञानाचा, शब्दाचा, माहितीचा व्यवस्थित संग्रह आणि त्याची व्यवस्थित मांडणी केलेली असते ना, त्याप्रमाणे त्या ग्रंथामध्ये सुद्धा अनेकानेक क्षेत्रातलं, एकाच विषयाच्या संदर्भातलं ज्ञान हे एकत्रित केलेलं असतं। म्हणून त्याला कोश सदृश्य वाङ्मय असं संबोधलं जातं। तर या वाङ्मयाचे काही प्रकार आहेत, कोश सदृश्य वाङ्मयाचे काही उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत। जसं महाराष्ट्रीय जीवन, कोश सदृश्य वाङ्मय म्हणजे काय, विशिष्ट विषयाशी, सर्वसंग्राहक नाही, विशिष्ट विषयाशी संबंधित, समग्र, सखोल, संपूर्ण, वस्तुनिष्ठ माहिती, कोणाकडून लिहून घेतलेली, तज्ज्ञांकडून, त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांकडून लिहून घेतलेली। आणि याची उदाहरणं जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, महाराष्ट्र संस्कृती किंवा महाराष्ट्र जीवन कोश खंड 1 आणि 2, शहर पुणे म्हणजे पुणे शहराचीच इत्यंभूत माहिती, सर्व क्षेत्रातली, तिथलं सामाजिक जीवन, राजकीय जीवन, आर्थिक जीवन, सांस्कृतिक जीवन, तिथली स्थळं, तिथल्या प्रसिद्ध व्यक्ती, जे काही असेल, पण फक्त माहिती कशाची, पुणे शहराची, शहर पुणे याचे पण 1 आणि 2 खंड आहेत। कारण एका खंडामध्ये
न मावणारी इतकी माहिती या शहराची आहे, कारण एक ऐतिहासिक शहर आहे पुणे शहर। त्यामुळं शहर पुणे खंड 1-2 इयरबुक त्याची उदाहरणं दिली आहेत, इयरबुकची मनोरमा आणि टाइम्स ऑफ इंडिया। आता इयरबुक म्हणजे काय म्हणाल तुम्ही? पहा, इयरबुक म्हणजे साधारणपणे म्हणजे इयरबुक सुद्धा मनोरमा आणि टाइम्स ऑफ इंडिया या नावाचं कशाप्रमाणे कोशाप्रमाणे कोश सदृश वाङ्मयामध्ये त्याचा समावेश केला जातो, कारण संपूर्ण वर्षाची माहिती विविध क्षेत्रातली या इयरबुकमध्ये संग्रहित केलेली असते। जसं 9वीत असताना पहिल्याच प्रकरणात तुम्ही अभ्यासलेलं आहे इंडिया 2000 नावाचं पुस्तक, जे भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या मार्फत प्रकाशित केलं गेलं। त्याच्यामध्ये इसवी सन 2000 मध्ये, कारण नाव त्याचं काय, इंडिया 2000, इसवी सन 2000 मध्ये भारताच्या दळणवळण क्षेत्रात, कृषी क्षेत्रात किंवा अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, अशा विविध क्षेत्रामध्ये भारतामध्ये ज्या ज्या काही सुधारणा, जे जे काही बदल, ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, जे जे काही आपल्याला उपलब्ध झालं, जे जे काही प्राप्त झालं, त्या संदर्भातली माहिती दिलेली होती। बरोबर आहे? असे दरवर्षी वर्षाच्या काठी वर्ष संपता संपता इयरबुक निघत असतात, त्याच्यातून त्या वर्षीचा इत्यंभूत समग्र इतिहास समजून घ्यायला मदत होत असते। म्हणून अशा इयरबुकचा समावेश सुद्धा कोश सदृश वाङ्मयामध्ये केलेला असतो। तो कोश असतो असं नाही, कोश लिहितो आहे असं म्हणून कुणी तो लिहित नाही, पण त्याला रूप कशाचं प्राप्त होतं? अंती कोशाचं। म्हणून त्याला कोश सदृश वाङ्मय असं संबोधलं जातं। तर 2 गुणांसाठी कोश सदृश वाङ्मय याच्यावरती टीप आले असा प्रश्न विचारला तर आपल्याला ही माहिती लिहिता यावी। एक तर कोश सदृश वाङ्मय म्हणजे काय, त्याच्यामध्ये कशा पद्धतीची माहिती दिलेली असते, ती कुणी लिहिलेली असते, आणि दुसरं त्याची उदाहरणं जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, महाराष्ट्र जीवन खंड 1-2 किंवा शहर पुणे खंड 1-2 आणि इयरबुक। आता पुढे जाऊया आपण, चौथा प्रकार, आपण 3 प्रकार पाहिले, कोश, शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश वाङ्मय। चौथा प्रकार आहे सूची वाङ्मय। सूची हा शब्द तुमच्यासाठी नवीन नाही आहे, भूगोलामध्ये पण नकाशाच्या जवळपास सूची दिलेली असते आपल्या उजव्या हाताला। बरोबर आहे? की नकाशामध्ये कोणतं चिन्ह कशासाठी वापरलेलं आहे हे नकाशा वाचणाऱ्या विद्यार्थ्याला लवकरात लवकर कळावं या दृष्टिकोनातून ती सोय केलेली असते। तसं कोशामध्ये सूची कशासाठी दिलेली असते, त्या ग्रंथाच्या शेवटी, ग्रंथाच्या आत अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जी स्थळं, ज्या व्यक्तींची नावं किंवा जे विषय, जे ग्रंथ यांचा उल्लेख आलेला असतो, त्या संदर्भात, त्याच्या अर्थाच्या संदर्भात, त्याच्या माहितीच्या संदर्भात अधिकची माहिती, वाचकाला कोणती अडचण निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून ग्रंथाच्या शेवटी सूची दिलेली असते, ज्याच्यामध्ये तो ग्रंथ लिहिण्यासाठी ज्या दुसऱ्या ग्रंथांचा आधार घेतलेला असतो त्या ग्रंथांची पण माहिती दिलेली असते, जेणेकरून वाचकाला वाचत असताना, ज्ञान मिळवत असताना सोय व्हावी, ते सोयीस्कर व्हावं या दृष्टिकोनातून ती सोय केलेली असते सूची वाङ्मयामध्ये। ठीक आहे? आणि त्याचं उदाहरण म्हणून आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, दाते यांनी नियतकालिकांची तयार केलेली सूची। तर सूची वाङ्मयाच्या संदर्भामध्ये माहिती लिहित असताना ग्रंथाच्या शेवटी सूची म्हणजे काय आधी आणि त्यानंतर सूची वाङ्मय कसं मदत करीत असतं, ग्रंथाच्या शेवटी व्यक्ती, ग्रंथ,
शब्द स्थले अर्थात ठिकाणे या संदर्भात जी माहिती दिलेली असते तिला सूची असं म्हणायचं। त्यामुळे वाचकाची सोय होत असते, त्याला लवकरात लवकर सहजासहजी माहिती उपलब्ध होते आणि ती समजते सुद्धा। आणि याचं उदाहरण दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, दाते यांनी मराठी नियतकालिकांची तयार केलेली सूची। शुद्ध केलेली सूची, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण कोशाचे चार प्रकार पाहिले, प्रकारांचे उपप्रकार सुद्धा अभ्यासले, त्याच्यावरती टिपालेहा किंवा संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा कुठल्याही प्रकाराने प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आणि आता ते तुम्हाला लिहिता येईलच असं मला वाटतं, ठीक आहे। पुढचा मुद्दा आपण बघूया, कोश आणि इतिहास। कारण आपण नवं प्रकरण अभ्यासतोय, त्याचं नावच आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। मग कोशामधून इतिहास समजायला कशी मदत होते किंवा कोश आणि इतिहास यांचा सहसंबंध कसा आहे याच्यावरती तीन गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणून महत्त्वपूर्ण आहे, लक्षपूर्वक ऐका। बघा, आपल्याला साधारणपणे तीन गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे म्हटल्यानंतर किमान सहा आणि जास्तीत जास्त परिपूर्ण उत्तर लिहिलं पाहिजे। तर पहिला मुद्दा, कोश वाङ्मयाचा इतिहास लेखनासाठी कसा उपयोग होतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोशांच्या संदर्भात इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून कोशामधील माहिती ही वस्तुनिष्ठ असते, त्यात कोणताही किंतु परंतु नसतो, संशय नसतो। कारण ती जी माहिती कोशामध्ये दिलेली असते, कोणत्याही प्रकारचा कोश असो, शब्दकोश, विश्वकोश, ज्ञानकोश, कोणत्याही प्रकारचा, त्या कोशामधली त्या विषयाच्या संदर्भात दिलेली जी माहिती आहे ती तज्ज्ञांनी दिलेली असते। ती तावून सुलाखून, चिकित्सा करून, चौकशी करून, अभ्यासपूर्वक अंती अशी ती दिलेली असते। आणि शास्त्रशुद्ध इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठता हा भाग फार महत्त्वाचा आहे। म्हणून इतिहास आणि कोश यांच्यामध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे वस्तुनिष्ठता। आणि ती वस्तुनिष्ठ माहिती कोशामध्ये असल्या कारणाने कोश हे इतिहासकाराला लिहिण्यासाठी, इतिहास लिहिण्यासाठी एक महत्त्वाचं साधन वाटल्यास नवल नाही। म्हणून पहिला मुद्दा आपण घेऊया, कशाची माहिती आपण पाहतोय, कोश आणि इतिहास यांचा सहसंबंध, ते परस्पर पूरक कसे आहेत, कोश इतिहासकाराला इतिहास लेखनासाठी मदत कशी करतात। पहा, पहिला मुद्दा आहे वस्तुनिष्ठता। वस्तुनिष्ठता हा कोशाचा खूप महत्त्वाचा भाग आहे। कोश आणि इतिहासातलं हे साम्य स्थळ आहे, त्यामुळे इतिहास लेखकाला कोश खूप महत्त्वपूर्ण वाटतात। दुसरं, प्रत्येक राष्ट्राचे किंवा त्या त्या क्षेत्रातल्या भाषेतून लिहिलेले विश्वकोश हे वेगवेगळे असतात। जसं प्रत्येक क्षेत्राचा इतिहास हा वेगळा असतो, एका क्षेत्राचा इतिहास अगदी दुसऱ्या क्षेत्रासारखा असतो असं नाही, वैशिष्ट्यपूर्ण असा त्या त्या भागाचा इतिहास असतो। अगदी त्याचप्रमाणे कोशसुद्धा हे त्या त्या भागामध्ये निर्माण झाल्यामुळं त्या कोशांवरती त्या ठिकाणच्या भाषेचा, त्या क्षेत्राचा, त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा असा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। जे कोशाचं दुसरं वैशिष्ट्य
कोश हे भाषा राष्ट्र यानुसार वेगवेगळे असे असतात, कारण कोशामधून त्या त्या क्षेत्राची माहिती मिळायला मदत होते। पा कोश लिहिणारा जो कोशकार आहे तो कोशकार कोश लिहित असताना त्याच्या लिखाणात त्याच्या राष्ट्रातील ध्येय धोरण आदर्श जीवनमूल्य यांचा प्रभाव सुद्धा पडत असताना दिसतो। म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणची माहिती तो कोशकार लिहितोय त्या ठिकाणची जीवनमूल्य कशी आहेत, कोणत्या गोष्टींना त्या ठिकाणचे लोक महत्त्व देतात, कारण कोशामध्ये माहिती तिथल्या समाजाचीच असते ना, बरोबर आहे, तिथल्या संस्कृतीचीच असते ना, आणि त्यामुळं त्या ठिकाणचं समाज जीवन कसं आहे, ते कोणत्या गोष्टीला आदर्श मानतात, त्यांची ध्येयधोरणं कशी आहेत, ते प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीनं करतात, त्यांचा व्यवहार कसा आहे, त्यांचं वर्तन कसं आहे, त्यांचं बऱ्या किंवा बुऱ्या चांगलं वाईट गोष्टीच्या संदर्भातल्या संकल्पना कशा आहेत, ते कोणत्या गोष्टीला चांगलं मानतात, कोणत्या गोष्टीला वाईट मानतात, या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब कोशकाराच्या माध्यमातून त्या कोशाच्या माध्यमातून आपल्याला दिसतं। म्हणून स्वराष्ट्राची जीवनमूल्ये जे जो कोशकार ते कोश वाङ्मय तयार करतोय त्याच्या राष्ट्राची जीवनमूल्ये आदर्श ध्येय धोरण याचे प्रतिबिंब कोशामध्ये दिसते। दुसरं त्या ठिकाणच्या तत्वज्ञान आणि परंपरेसारख्या गोष्टी सुद्धा कोशामधून कोशकार मांडण्याचा प्रयत्न करीत असतो। तत्वज्ञान त्या त्या ठिकाणचं आणि त्या त्या ठिकाणच्या परंपरा यासोबत कोशकार कोश लिहित असताना आणि कोश लिहिल्यानंतरही त्या कोशामधून राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो। तो यत्नपूर्वक करतो असं नाही या गोष्टी, पण त्याच्या लिखाणातून राष्ट्रीय अस्मिता जागृत झाल्याशिवाय राहत नाही, कारण तो इतिहास लिहितो, पूर्वजांची माहिती लिहितो, त्यामुळं पूर्वजांविषयी आमच्या संस्कृतीविषयी आम्हाला माहिती कळल्यामुळं त्याच्याबद्दल अभिमान वाटायला लागतो आम्हाला, बरोबर आहे, गौरव वाटायला लागतो, आणि त्याच्यामुळं अस्मिता जागृत व्हायला मदत होते। म्हणून राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्यासाठी कोश मदत करीत असतात। इतिहासामधून सुद्धा तोच प्रयत्न होतो राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचा। आपला भूतकाळ कळला आणि तो भूतकाळ किती वैभव किती पराक्रम केलेले आहेत किंवा संस्कृती संवर्धनाचं काम कसं केलेलं आहे, एवढी सुंदर संस्कृती कशी निर्माण केलेली आहे प्रयत्नपूर्वक, या गोष्टी जाणून घेतल्यानंतर नक्कीच आम्हाला गौरव वाटतो, भूषण वाटतं त्याबद्दल, आणि राष्ट्राबद्दल प्रेम वाटायला लागतं, बरोबर आहे, आणि त्यातून राष्ट्रीय अस्मिता जागृत होत असते। त्याच्या पुढं जसं राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न कोशामधून झाल्याचं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, महादेव शास्त्री जोशी यांनी लिहिलेला भारतीय संस्कृती कोश, हा कोश त्याच्यातून राष्ट्रीय अस्मिता जागृत व्हायला मदत होते। जो हा ग्रंथ हा कोश वाचेल त्याला नक्कीच आपल्या महान अशा संस्कृतीबद्दल अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही। त्याच्या पुढे जीवनाच्या विविध क्षेत्रात जे ज्ञान आहे, ज्ञानाचं भांडार आहे, ते उपलब्ध करून देणं त्यासोबत ज्ञानार्जन आणि ज्ञानाचा प्रसार, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे जगपूर्ण, असं म्हटलेलंच आहे ना आपल्या संस्कृतीमध्ये नेहमीच, चांगल्या गोष्टी या दुसऱ्याला सांगाव्यात यावर भर दिला गेलेला आहे। त्यामुळं
विविध क्षेत्रातलं जे काही ज्ञान आहे जे कोशकारापर्यंत पोहोचलं त्यांनी ते मिळवलं यत्नपूर्वक ते त्याचा प्रसार झाला पाहिजे लोकांनी सुद्धा ज्ञानार्जन केलं पाहिजे या दृष्टिकोनातून कोश लिहिले जातात आणि कोश लिहिल्यामुळे या गोष्टी साध्य होतात असं म्हणायला काही हरकत नाही पुढे प्रत्येक कोश हा त्या समाजाचं मानचिन्ह असतो कोशावरून कळतं त्या समाजाची संस्कृती कशी बनत गेलेली आहे त्या संस्कृतीमध्ये कोणकोणत्या गोष्टीवरती जास्त भर देण्यात आलेला आहे म्हणून कोश हे समाजाचे मानचिन्ह असतात आणि समाजातील प्रज्ञा आणि प्रतिभा बुद्धिमत्ता थोडक्यात यांचा आविष्कार असतात ज्या समाजामध्ये अशा प्रकारचे कोश निर्माण होतात त्या समाजात नक्कीच प्रज्ञावान प्रतिभावान बुद्धिमान असे अभ्यासू असे लोक आहेत होते ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते कारण त्याच्याशिवाय कोशांची निर्मिती होऊ शकत नाही पण कोश वाङ्मय लिहिण्यासाठी अनेकानेक वर्षांची साधना करावी लागते ज्ञान साधना करावी लागते कोश काही एक दोन महिन्यामध्ये निर्माण होणारी गोष्ट नाही आहे बरोबर आहे कारण त्यात माहितीचा अथांग असा सागर आहे साठा आहे आणि माहिती कशी वस्तुनिष्ठ अचूक अशी आणि त्यामुळं समाजातील प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा आविष्कार त्या कोशामध्ये झालेला आपल्याला दिसतो आणि ते त्या त्या ठिकाणच्या समाजाचा मानचिन्हाचाच भाग असतात आणि या सगळ्या गोष्टींची मदत इतिहासकाराला इतिहास लेखनासाठी जरूर आणि जरूर अवश्य होत असते अशा पद्धतीने आपल्याला कोश आणि इतिहास यांचा सहसंबंध स्पष्ट करता येतो तर आज आपण पाहिलं कोशांचे प्रकार आणि कोश आणि इतिहास यांचा सहसंबंध ठीक आहे पुढच्या तासिकेला आपण पुढचा भाग पाहूया हॅव अ नाईस डे